नमस्कार, मी सचिन यशवंत गोळे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघाचा सरचिटणीस। लाईव्ह वेळेचं कारण तुम्हाला सांगतो की अमेझॉन नंतर भरपूर लोकांचे मला फोन कॉल आले आणि सांगितलं की डॉमिनोज पिझ्झा या कंपनीच्या ॲपमध्ये हिंदी आणि इंग्लिश हे पर्याय उपलब्ध आहेत, पण मराठीचा पर्याय उपलब्ध नाही आहे। त्यानंतर ही बाब मी पक्षाचे नेते सन्माननीय महानंदोबर साहेब यांच्या निदर्शनास आणली। त्यानंतर नांदगावकर साहेब आणि माझ्यामध्ये चर्चा झाली, तर नांदगावकर साहेबांनी मला सांगितलं की त्या अमेझॉन डॉमिनोज पिझ्झा ह्या कंपनीला एक पक्षातर्फे पत्र नेऊन दे आणि त्यांना सांग की लवकरात लवकर तुमच्या ॲपमध्ये मराठी भाषेचा समाविष्ट झाला पाहिजे। त्याच्यानंतर मी काल सन्माननीय नांदगावकर साहेबांचं हे जे लेटर आहे ते लेटर त्यांच्या ज्या अग्री ऑफिसला मी दिलेलं, हे लेटर त्यांच्या ऑफिसला दिल्यानंतर त्यांची जी बँगलोरची टीम आहे त्यांच्याशी माझं बोलणं करून त्या लोकांनी दिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर मराठी भाषेचा समावेश आमच्या ऍपमध्ये करून घेऊ। त्याच्यानंतर डॉमिनोज पिझ्झा यांचं हे लेटर आलेलं आहे, त्याच्यामध्ये सन्माननीय राजसाहेबांचं नाव आहे, बाळानंदोबर साहेबांचं पण नाव आणि माझं पण नाव आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की आम्ही मराठी भाषेचा समाविष्ट लवकरात लवकर करून घेऊ। कारण का आम्ही त्यांना 15 दिवसाचा अवधी दिला होता, 15 दिवसाच्या अवधीमध्ये तुमच्या ऍपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करून घ्या म्हणून सांगितली होती। तर त्यांच्या पत्रामध्ये असं सांगितलंय की आम्हाला टेक्निकल विषयामुळे तांत्रिक अडचणींमुळे आम्ही 15 दिवसात नाही करू शकत, पण जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर आम्ही मराठी भाषेचा समाविष्ट आमच्या ऍपमध्ये करून घेऊ। मला महाराष्ट्रातील बाकीच्या कंपन्यांना पण तेच सांगणं आहे की तुम्ही महाराष्ट्रात येता, महाराष्ट्रात धंदा करता। मला वाटतंय डॉमिनोज पिझ्झा या कंपनीचं महाराष्ट्रभर जाळं पसरलेलं आहे आणि त्या महाराष्ट्रभर पसरलेल्या जाळ्यातनं ते लोक धंदा करतात, व्यवसाय करतात आणि त्याच्यामधनं भरपूर असा फायदा कमवून ते बँगलोरला घेऊन जातात किंवा जगभरामध्ये त्यांच्या ऑफिसेस आहेत किंवा जगभरामध्ये त्यांचे व्यवसाय तिकडे घेऊन जातात। हे सर्व करत असताना तुम्ही इंग्लिश भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिला, तुम्ही हिंदी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिला, पण मराठी भाषा कुठेतरी तुम्ही समाविष्ट करायला किंवा मराठी भाषेला तुम्ही डावलं ते आमच्या निदर्शनास आल्यानंतर सन्माननीय नांदगावकर साहेबांनी सांगितलं की बाबा ही भाषा त्याच्यामध्ये समाविष्ट केली पाहिजे। आणि त्यानंतर कंपनीला लेटर पत्रव्यवहार दिल्यानंतर कंपनीने पण ही तयारी दर्शवली। माझ्या बाकीच्या कंपन्यांना पण सांगणं आहे की ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्रामध्ये धंदा करता किंवा महाराष्ट्रामध्ये व्यवसाय उघडता आणि नफा कमवता, मराठी माणसाने आणि महाराष्ट्राने भरपूर परदेशी कंपन्या भरभरून दिल्या आहेत, पण हे सर्व करत असताना तुम्ही आमच्या जी मराठी भाषा आहे त्याला कुठेही डावलू नका किंवा त्या मराठी भाषेचा कुठेही तिरस्कार करू नका। कारण का मराठी माणसाने प्रत्येकाला आपलंसं केलेलं आहे, पण तुम्ही ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये येता सर्व काही करता म्हणून तुम्हाला मराठी भाषेचा विसर पडतो, पण अशा वेळी मराठी भाषेसाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी उभी राहिली आणि ज्या ज्या कंपनीने मराठी भाषेला डावलंय किंवा ज्या ज्या कंपनीने मराठी भाषेचा तिरस्कार केलाय अशा प्रत्येक कंपनीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धडा शिकवेल एवढं नक्की। अमेझॉनचं झालं, डॉमिनोज पिझ्झाचं झालं, याच्यापुढे मी प्रत्येक कंपनीला इशारा देतो की कृपा करून मराठी भाषेला आपल्या ऍपमध्ये जर तुम्ही स्थान दिलं नसेल तर लवकरात लवकर ते स्थान द्या, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला ज्या पद्धतीने ते स्थान द्यायला भाग पडेल मग ते सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल। जय हिंद, जय महाराष्ट्र।